नमस्कार शेतकरी मित्रांनो काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे कांद्याला अनुदान द्या अशी मागणी केली जात असताना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना कांद्याला अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता त्यामध्ये काही अटी घालण्यात आल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली असून ई पीक पेऱ्याची अट घालण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दरम्यान बावीस लाख सत्तेचाळीस हजार नऊशे सहासष्ट पॉईंट छत्तीस क्विंटल लाल कांदा विक्री झाला तर नाशिक जिल्ह्यात एकूण सतरा बाजार समित्या असून अंदाजे तीन ते चार कोटी क्विंटल लाल कांद्याची शेतकऱ्यांनी विक्री केली आहे या लाल कांद्याला सोमवारपासून सानुग्रह अनुदानासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे मात्र ई पीक पेरा न लावू शकल्याने सानुग्रह अनुदानापासून साठ ते सत्तर टक्के शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे ई पेक पेऱ्याची ही अट रद्द करण्याची मागणी केली जात आहे कांद्याचे बाजार दोनशे ते चारशे रुपयापर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादकांनी बाजार समितीत लिलाव बंद पाडले होते तर रस्त्यावर कांदा ओतून आपला संताप व्यक्त केला होता त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी रान उठवले होते त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरुवातीला तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पन्नास रुपयांची त्यामध्ये वाढ करत साडेतीनशे रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती एक फेब्रुवारी ते एकतीस मार्चपर्यंत विक्री झालेल्या लाल कांद्याला दोनशे क्विंटलपर्यंत हे अनुदान जाहीर केलेलं आहे नाफेडकरून खरेदी बंद झाली आहे कांद्याचे भाव पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत पुन्हा खाली आलेले आहेत त्यात अटी आणि शर्ती घालत लाल कांद्याला सानुग्रह अनुदान जाहीर करत लेट खरीप ई पीक पेरा देणे बंधनकारक केलं आहे त्यावरून आता शेतकऱ्यामध्ये नाराजी ही पसरलेली आहे तर मित्रांनो काही शेतकऱ्याकडे साधे मोबाईल फोन असल्याने ई पीक पेरा लावता आला नसल्याने साठ ते सत्तर टक्के शेतकरी हे लाल कांद्याच्या सानुग्रह अनुदानापासून वंचित राहण्याची भीती कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे ही ई पीक पेऱ्याची अट रद्द करत विक्री झालेल्या कांद्याच्या पावत्यावर अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा